शहराचा विकास आराखडा अंतिम करत असताना पोलीस आयुक्तालयाच्या मिनी मुख्यालयासाठी शहर परिसरामध्ये दहा एकर तर आठ पोलीस ठाण्यांकरिता प्रत्येकी अर्धा एकर जागा आरक्षित करावी असा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं डीपी युनिट प्रमुखांकडे सादर करण्यात आला आहे महानगरपालिकेने शहराचा मूळ आणि विस्तारित असा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने डीपी युनिट महानगरपालिकेला उपलब्ध करून दिले आहेत डीपी युनिट प्रमुखासह अठरा कर्मचाऱ्यांचा स्टाफ देण्यात आला आहे वर्षभरापासून शहर विकास आराखड्याचे काम सुरू आहे विकास आराखड्याचे काम जी आर एस मॅपिंगद्वारे केले जात आहे विकास आराखडा तयार करताना त्यामध्ये सव्वीस प्रकारचे आरक्षणे टाकली जाणार आहेत त्यासोबतच भविष्याचा विचार करून स्वच्छता गृहांचे आरक्षण असणार आहे शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे डीपी युनिट प्रमुख रझा खान यांनी पोलीस प्रशासन अग्निशमन विभागांना पत्र देऊन पोलीस ठाणे पोलीस कार्यालय तसेच अग्निशमन दलाचे कार्यालय यासाठी जागा लागणार असल्याने त्यासंबंधी जागा आरक्षित करण्यासाठी कळवण्यात यावे असे देखील कळवले आहे त्यानुसार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी युनिट प्रमुखांकडे जागेसंदर्भात प्रस्ताव सादर केलाय पोलीस विभागासाठी आरक्षित केलेली जागा संपादित करण्यासाठी राज्य शासनाच्या अंदाज पत्रकात आवश्यक ती तरतूद करण्यात येईल असेही प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलंय छावणी दौलताबाद सातारा जवाहर नगर पुंडलिक नगर हरसुल पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शहर विभाग वाहतूक सिडको विभाग पोलीस निरीक्षक वाहतूक छावणी विभाग पोलीस निरीक्षक वाळूस वाहतूक शाखा यांच्यासाठी प्रत्येकी वीस हजार स्क्वेअर फूट म्हणजेच अर्धा एकर जागा आरक्षित करावी असे प्रस्तावामध्ये सांगण्यात आले पोलीस ठाण्यासाठी जागा आरक्षित करण्यासंदर्भातील पोलीस प्रशासनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून महानगरपालिका हद्दीतील जागा आरक्षित करण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून पोलीस मुख्यालयासह ठाण्यासाठी लागणाऱ्या जागा आरक्षित केल्या जातील